काल केंद्रीय आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी हा पक्ष हा शरद पवारांच्याकडून आता अजित पवारांच्याकडे गेलेला आहे, त्यामुळे चिन्ह असेल किंवा पक्ष असेल हा अजित पवारांचा झालेला आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या कागलमध्ये आपण आता आहोत. कागलमधल्या नागरिकांच्या काय भावना आहेत? अजित पवारांच्याकडे हा पक्ष गेलेला आहे, चिन्ह गेलेलं आहे, त्यामुळे कागलमध्ये नेमकं काय वातावरण आहे किंवा कागलकरांचं काय भावना आहे ते आपण जाणून घ्या. मी सध्या कागलच्या याच मुख्य चौकात आहेत आणि इथून मंत्री हसन मुश्रीफ हे अजितदादा गटाचे आहेत येतात आणि त्याच कागलमध्ये नेमकी लोकांची नागरिकांची काय भावना आहे आपण जाणून घेऊया. काल नेमका जो केंद्रीय आयोगाकडून निकाल आलेला आहे की राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांच्याकडे आहे, काय भावना आहे आपली? नाही, निवडणूक आयोगाने निकाल जो दिलेला आहे जो योग्य दिलेला आहे. आज बघायला गेले तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्पष्ट बोलणारा आणि काम सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा एक नेता म्हणून अजितदादांच्याकडे बघण्यात आहे. त्यांच्याकडे कल आहे, युवकांचा किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांचा कल आहे आणि आमचे दैवत व आमच्या तालुक्याचे बाकी आमदार माननीय मुश्रीफ साहेब हे गोरगरीबांचे श्रावणबाळ आहेत. यांनी आजपर्यंत केलेल्या यांच्या कामाचा छाप योच त्यांना यो आज काल गेलेला निकाल यो त्यांच्या बाजूने पडला असं म्हणता येईल. खरं पाहायला गेलं तर हा पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा माननीय शरद पवार साहेबांनी उभा केला आणि आता तो शरद पवार साहेबांच्याकडे नाही राहिलेला आहे, आता तो अजित पवारांच्याकडे राहिलेला आहे. नेमकं हा पक्ष यांच्याकडे आलेला आहे आणि नागरिकांच्या मधल्या ज्या भावना आहेत ह्या तर आपण व्यक्त केल्या. इथून पुढचं राजकारण जे राहील पक्षाचं किंवा काय याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, विषय पक्ष कोणाचा आहे काय यो मोठा विषय असण्यापेक्षा आज जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे योच महत्त्वाचा विषय आहे. आज जनता या नेतेमंडळीच्या या लोकांच्याकडे आहे, त्यामुळे ही सरकारमध्ये आहेत, सत्तेत आहेत, त्या पद्धतीने निकाल निवडणूक आयोगाचा लागलेला आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला बरा असा माझा वैयक्तिक मत आहे. काल अजितदादांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष राहिलेला आहे, काय भावना आहेत आपल्याकडे राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्याकडून हा अजित पवारांच्याकडे आहे? चांगल्या भावना आहेत, चांगल्या भावना आहेत. काय नेमकं काय वाटतं? अजित पवारांच्याकडे राहायला पाहिजे, चांगल्या भावना आहेत. शरद पवारांसाहेबांनी एवढा मोठा पक्ष उभा केला पण आता सध्या अजित पवारांच्याकडे आहे, कागलकर म्हणून आपली काय भावना आहे? अजित पवारांकडे चांगल्या भावना, त्यांची भूमिका चांगली आहे, लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. लोक आता त्यांच्या पाठीमागे आहेत ना, जो काम करतोय त्याच्याच पाठीमागे आता लोक जाणार ना. जो काम करतोय त्याच्या पाठीमागे हा पक्ष आता राहिलेला आहे असं यांची भावना आहे. आपण आणखीन काही ठिकाणी जाणार आहोत की त्या ठिकाणच्या नागरिकांच्या काय भावना आहेत या कागलमधल्या लोकांच्या. कालचा जो निर्णय झालेला आहे अजितदादांच्याकडंच हा पक्ष राहिलेला आहे, राष्ट्रवादी अजितदादांच्याकडे गेलेला आहे, पक्षाचं चिन्ह असेल किंवा अजितदादांच्याकडंच निर्णय झालेला आहे केंद्रीय आयोगाने, त्याबद्दल आपली हे चिन्ह व्यवस्थित आहे, अजितदादा बरोबर चिन्ह गेलेलं आहे त्यांच्याकडे. खरं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांनी हा पक्ष उभा केलेला आहे आणि आता सध्या त्यांच्याकडे बरोबर आहे. आता जसं राहणीमान म्हणजे जसं चालेल त्या हिशोबाने आपल्याला चालायला पाहिजे. वास्तविक जर बघायला गेलं तर भारतीय न्यायव्यवस्था जी आहे ती आजपर्यंत कुणालाही न्याय देऊ शकलेली नाही मुळात. आणि दुसरा विषय काय आहे की सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल हे निर्णय देत आहे आणि शरद पवार साहेबांनी हा तळागाळातनं बहुजन समाजाला एकत्र करून सर्व पुरोगामी समाजाला एकत्र करून हा पक्ष उभा केला होता आणि ह्या पक्षाला वास्तविक ह्या प्रतिगामी लोकांनी हायजॅक केलं काही दिवसापूर्वी आणि हायजॅक करून मग त्यातले आता तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन वरती केंद्रात बसलेले मोदी शेठ असतील ह्या लोकांनी ते त्यांचे म्हणजे त्यांचा पुतण्यात जे आहे अजित पवार यांच्या म्हणजे यांच्यावरती एवढा मोठा सिंचन घोटाळ्याचा आरोप असताना सुद्धा यांना क्लीन चीट दिलीच कशी केंद्रानं? कारण काही महिन्यापूर्वी तर मध्य प्रदेशचे इलेक्शन्स होते, त्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की अजित पवारला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आत टाकणार आहे किंवा परत त्यांची चौकशी करणार आहे. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलंच कसं भाजपनं हाही प्रश्न आहे. आणि जी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने जी शरद पवारांनी किंवा इतर बहुजन नेत्यांनी उभं केली होती ती यांच्याकडे दिलीच कशी? हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि मला तर वाटते सुप्रीम कोर्टामधले जे न्यायाधीश आहेत हे सुद्धा ह्या प्रस्थापित व्यवस्थेला सामील आहेत, त्यामुळं मला हा अतिशय चुकीचा निर्णय वाटतो आहे. त्यामुळे एकंदरीत काय झाले
वास्तविक खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये जी मूळ समस्या आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित न करता ह्या अशा मोठ्या काही घटना इव्हेंट घडवून आणून आपलं लक्ष भरकवलं जात आहे. खऱ्या अर्थानं वास्तविक जर खरी परिस्थिती जर आता देशामध्ये मोठं आंदोलन जर कुठलं असेल तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे ई व्ही एम मशीनचं मोठं आंदोलन आहे. 25 तारखेला जंतर मंतरवरती 8 ते 9 लाख लोकांनी मोर्चा काढला. मीडियावरती साधी त्याची न्यूजसुद्धा दिलेली नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर नॉन इश्यूला इश्यू केलं जाते आणि इश्यूला नॉन इश्यू केलं जाते आणि हा चुकीचा निर्णय आहे एवढंच मी या निमित्तानं सांगतो. हा चुकीचा निर्णय अशी यांची भावना आहे. कागलच्या आपण या पुढच्या टप्प्यात आलेलो की मगाशी आपण पाहिलं तर बसस्थानक परिसरामध्ये आपण आहोत आता सध्या. या ठिकाणी काही चहाची टपरी आहे. या ठिकाणी आतल्या नागरिकांच्याशी आपण बातचीत करू. नेमकं काय आहे कालच्या निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचा काल जो निकाल लागलेला राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांच्या राहिलेला आहे. काय भावना आहे आपली? हा निर्णय 100% लोकशाहीला घातक असा निर्णय आहे. आणि असे जर निर्णय व्हायला लागले गेली 10 वर्षात आपण बघतोय 2009 पासून किंवा 14 पासून एकंदर सगळ्या स्वायत्त संस्था मोडीत काढायचा डाव काय सत्ताधाऱ्यांनी आखला आहे काय अशी शंका नाही, हे वास्तवच आहे. आणि त्यामुळे हा 100% निर्णय चुकीचा आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालेला सुद्धा निर्णय आणि आता शरद पवारच्या बाबतीत सुद्धा झालेला निर्णय पक्ष देणं झालं सहजसहज निवडणूक आयोगाला मॅनेज करून झालेला निर्णय असं माझी मला असं वाटतं आणि 100% हा निर्णय चुकीचा आहे. यांची भावना आहे की हा निकाल जो झालेला हा मॅनेज करून झालेला आहे. काय सांगाल कालचा जो निकाल लागलेला आहे अजितदादांच्याकडे हा पक्ष राहणार? सत्ताधाऱ्यांना पोषक म्हणजे 75 ला इंदिरा गांधींनी सांगून आणीबाणी जाहीर केली होती. ही आणीबाणी अघोषित आहे. सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या फायद्याच्या म्हणजे स्वायत्त संस्थासुद्धा सुप्रीम कोर्टापासून ते मीडियापर्यंत सगळ्या गोष्टी या सत्ताधाऱ्यांसाठी वापरल्या जातात. आणि वर त्यांचं म्हणणं आहे की ही आणीबाणी नाही आहे तर ही अघोषित आणीबाणीच आहे. कालचा निकाल हा आणीबाणी आहे असं त्यांचं मत आहे अघोषित. कालचा निकाल लागलेला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? कदाचित कालचा निकाल 100% हा चुकीचाच आहे. कारण बहुमताच्या जोरावर काही निर्णय बदलणं हे सत्ताधाऱ्यांचं हे नियमितपणे वागणं चालूच असतं. कदाचित या निर्णयामुळं येत्या इलेक्शनमध्ये मतदारांना काही नक्षली विचारा रुजतात की काय अशी आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. खरं पाहिलं गेलं तर हा पक्ष शरद पवार साहेबांनी उभा केला आणि आता तो त्यांच्याकडे राहिला नाही. काय भावना आहेत त्यांची? फार वाईट वाटतं 83 वर्षाच्या या महाराष्ट्रीयन मराठी माणसाला ज्यावेळी खरोखर सत्तेवर जाण्याची संधी होती त्यावेळी त्याचा पत्न्यांनी कटकारस्थान करून हा पक्ष फोडला. अजितदादा पवारांच्याकडे हा राष्ट्रवादी पक्ष गेलेला आहे. ह्या होत्या काही भावना इथल्या कागलच्या नागरिकांच्या. त्यामुळं ह्या दोन्हीकडच्या भावना म्हणजे संमिश्र असा भावना आहेत. लोकांचा तर्कवितर्क आहे की नेमकं हा पक्ष अजितदादांच्याकडे गेला या ही देखील चांगली जमेची बाजू मांडली जाते. मात्र शरद पवार साहेबांनी जो मोठा पक्ष म्हणजे हा पक्ष उभा केला त्यांच्यावर मात्र अन्याय झाला अशी देखील या ठिकाणच्या नागरिकांच्या भावना आहेत. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.